नमस्कार. समेस्त पळोवप्यांक माय मोगाचो उर्बेभरीत येवकार. इश्टानो, प्रादेशीक खबरां विभाग दूरदर्शन केंद्र पणजी हांच्या ह्या खासा वृत्तीन आमी सगळ्यांचे अभिनंदन करतात. कारण भारत सरकारचे वतीन हालींच, म्हणजे इनफॅक्ट 1 जुलै 2024 ह्या दिसाच्यान 3 फौजदारी कायदे अंमलांत आयिल्ले आसात. ते 3 फौजदारी कायदे म्हणल्यार भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, तशेंच भारतीय साक्ष अधिनियम. आतां जरी हीं नांवां मातशीं अडचणीचीं दिसलीं, हाजे पयलीं जे खंयचे कायदे आशिल्ले तीन, ते कायदे आमच्या जेन्ना हांगा ब्रिटीश राज्य करताले ते जमान्यांतली कायदे आशिल्ले, आनी ते कायदे बदलून आज हे नवे 3 कायदे पटलार आयिल्ले आसा. आनी हाजे अंमलबजावणी, म्हणजे इम्प्लिमेंटेशन हें कालच्यान सुरू जाल्लें आसा. हे विशयाचेर भरपूर उजवाड घालपा खातीर आमचे बरोबर गोंय सरकारच्या प्रोसिक्युशन संचालनालयाचे वरिश्ठ पब्लीक प्रोसिक्युटर नारायणबाब कलंगूटकार हांगा आयिल्ले आसात. पयलीं तांचो येवकार करुया. नमस्कार. नमस्कार सर, तुमकां नमस्कार आनी येवकार कार्यावळींत. पयले सुवातेर जशें आतां आमी उद्घोशणेन सांगलें की हे जे कायदे ताजेर आमी उलयतलेच आनी त्या संदर्भांत प्रचार प्रसार जावपाक जाय. पूण ताजे पयलीं जे 3 कायदे जे हे कायद्या पयलीं अस्तित्वांत आमचे भारत देशान, म्हणजे स्वातंत्र्या पयलीं इस्टॅब्लीश केल्ले, हे कायदे खंयचे हे आमचे पळोवप्यांक तुमी पयलीं सांगा विस्तारान. मेन सांगपाचें म्हणजे जाल्यार आमच्या भारत देशान 30 जून पर्यंत जे कायदे आशिल्ले ते पिनल कायदे आमी तांकां म्हणटात. ते म्हणजे इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड सीआरपीसी जेका आमी म्हणटात. आनी तिसरो म्हणजे आमचो इंडियन एविडन्स एक्ट 1872 अशें आशिल्ले. पूण आतां पळोवपाक गेले हे कायद्या बद्दल जर सांगपाचे जाल्यार की हे कायदे खूप जुने पुर्तुगीज काळी, तुम्ही जसे सांगले पुर्तुगीज ब्रिटीश काळ, ब्रिटीश काळात. आता कायदो जेव्हा अस्तित्वात येतात त्यांना त्याला एक इयर पडता, वर्ष पडता, ज्या वर्षा तो पास जाता. साधारण आता एक इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता म्हणता, हो जो जेव्हा आयलो जाल्यार तो केन्ना पळोवपाक गेलो जाल्यार तो 1860 जो तुम्ही जो कार्यकाळ जर पळयलो बरोबर जाल्यार भारतात त्यांना चळवळ सुरू झालेली बरोबर 1857 बॅटल ऑफ प्लासी जर तुम्ही पळयली न्ही जाल्यार थंयच्यान सुरुवात झाली. 1857 आमचो स्वातंत्र्याची पहिली 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 पहिले पहिले हे झाले रिव्होल्युशन, क्रांती सुरू झाली बरोबर बरोबर. आणि मेन म्हणजे हीच क्रांती दडपून जाय म्हणूनच ब्रिटिशान बरोबर हो कायदो केलेलो. आणि त्या कायद्याचे नाव सुद्धा पळया, इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता, कळ्या न्ही. आणि तातून सेक्शनय बिन कसे आशिल्ले, राजद्रोह, सेडिशन म्हणतात असे सेक्शन आशिल्ले. आणि तुम्ही जर पळले जाल्यार हातून किती मेन स्ट्रेस दिलेलो आशिल्लो की दंड दिवप. आणि एखादो कायदो जो आम्ही म्हणता पळयात, आता क्रिमिनल कायदे असतात, ह्या कायद्यान जर पळयले जाल्यार एक म्हणजे तुमचे इंटेन्शन लागता बरोबर, म्हणजे तुजे तकलेन तो गुन्हेव करपा खातीर आसूंक जाय, जेका ऍक्ट म्हणटा, ऍक्टस रियस बरोबर बरोबर, ते इंटेन्शन ते आसूंक जाय. पूण आता तू राजद्रोह सारखे जर सेक्शन काढले सेडिशन जाल्यार भितर न्ही तेंच्यानी इंटेन्शन हे क्लॉजूच नाशिल्लो भितर. तो जर तू ऑफेन्स करतलो न्ही जाल्यार थंय इंटेन्शनाची गरज नाशिल्ली, तुवें केल्या पुरो, इंटेन्शन आसा काय ना ते चळवळ चालू केल्या ते तपासून पळोवपाक नाशिल्ले नाशिल्ले. म्हणजे द मोमेंट यू स्टार्ट दॅट चळवळ न्ही तुजेर सेडिशन चार्जीस लागू जाता आशिल्ले. असो हो तेन्नाचो कायदो आशिल्लो. ईस्ट इंडिया कंपनी आशिल्ली, ताच्या अगेन्स्ट तो आवाज करू शकनाशिल्लो. मागीर ते डायरेक्ट ब्रिटीश राज्य झाले, ब्रिटीश राज्य 1857 त्यांना क्वीन्स क्वीन्स प्रोक्लामेशन आशिल्ले. सो हे जे सगळे आशिल्ले ते 1860 टील आता आमी घेऊया 2023 हे जर पळयले जाल्यार आमी खंय पर्यंत पावलेले. ताज्या मदीं थोडी चेंजीस झाले, चेंजीस झाले बी थोडे चेंजीस झाले, पूण जितले जावपाक जाय आशिल्ले तितले जावंक ते अपेक्षेन जावना ते अपेक्षेन जावंक जावना
लोकांची खंय तरी खूब अपेक्षा आशिल्ली, एखादी विक्टीम किंवा कंप्लेनंट कोर्टान येताली, थंय जे डेवलपमेंट जातले त्या डेवलपमेंटा प्रमाणे जर पळोवपाक गेले जाल्यार ती खंय तरी तिचे हेच जाताले, म्हणजे केअर जायनाशिल्ले, केअर प्रॉपर केअर म्हणटा तशी नाशिल्ली. मेन स्ट्रेस आशिल्लो भारतीय दंड संहितेचे दंड दिवपाचो हो मेन आशिल्लो. थंय विक्टीम खंय तरी फाटी आशिल्ली, करेक्ट करेक्ट करेक्ट, ताका न्याय दिवपाचे फाटी आशिल्ले. रॉलट एक्ट, रॉलट एक्ट बी 1919 हाडलो, 1919 कावो कायदो. सो हे सगळे तुम्ही जे मुवमेंट करता ते खंय तरी सप्रेस करपाक जाय म्हणून हो कायदो हाडलो. बरोबर. आणि तो कालांतरान तोच कायदो आम्ही आज पर्यंत वापरीत आयले, जवळ जवळ 150 वर्षं आले, 150 वर्षांचो कालावधी झाला. सो असो कायदो चेंज करपाची गरज आसा कालांतरान. आता त्यांनाचे वेगवेगळे गुन्हेव जर पहिले झाल्यावर जे आउटडेटेड आशिल्ले, बरोबर, तातून आयपीसी सारखेल्यान असं त्यातून सेक्शन म्हणून डिफाईन केलेले, करेक्ट. आज आमकां गरज आसा एखादे सेक्शन डिफाईन करपाची, म्हाका जाल्यार दिसना. म्हणजे आम्ही स्वातंत्र्यान आसा, स्वातंत्र्यान असे असो जुनो कायदो. मागीर ताज्या उपरांत पळोवपाक गेले जाल्यार भारतीय नागरीक सुरक्षा संहिता जो पहिली आशिल्लो, क्रिमिनल प्रोसिजर कोड, तो सामको खतरनाक, तो सुद्धा तसोच खतरनाक आशिल्लो. तातून इतले हे आशिल्ले की आता तो कायदो अजून पर्यंत 2023 पर्यंत 30 जून 2023 पर्यंत आशिल्लो. आता 1 जुलैच्यान आमचा नवीन कायदो अस्तित्वात, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, नागरिक सुरक्षा. आता हो जर ज्यांना कायदो तुम्ही पळोवपाक गेले, किंवा भारतीय साक्ष अधिनियम, हातून केंद्रस्थानी कोण असं झाले, मेन इम्पॉर्टन्स कोणाक दिलेले असा, एक म्हणजे आमची विक्टीम कंप्लेनंट, सोसायटी, समाज जेका जे अपेक्षित करता की हे कृत्य केल्या उपरांत असे तेका शासन मेळचे, असो न्याय मेळचो, ख्यास्त मेळची, किदे असो म्हाका न्याय अपेक्षित असा. तो आणि तिसरो म्हणजे तो आरोपी जो गुन्हेगारी असा, तेकाय खंय तरी न्याय मेळनाशिल्लो सारखो प्रॉपर, जो एक्सपेक्टेड आशिल्लो. आणि हे करता असताना कालांतरान जितले टेक्नॉलॉजिकल एडवान्समेंट झाले, गुन्हेव वाढत गेले. बरोबर. आज मोबाईल आयलो, लॅपटॉप आयलो, सोशल मीडिया आयले, व्हाईट कॉलर क्राईम्स आयले, ऑर्गनाईज क्राईम्स आयले, टेररिझम आयले. पहिली खंय तरी आमच्या गोयात बसूनच क्राईम करताले, त्याच्या खातीर शासन, त्याच्या खातीर ख्यास्त आशिल्ली. बरोबर. बाहेर बसून करतालो, दाऊदा सारखेलो बाहेर बसून व्हडली कृत्य करतालो, त्याच्या खातीर काय शासन आमच्याकडे कायदे नाही. पण हे सगळे सर्वसमावेशक, हे सगळ्या गोष्टीचो विचार करून बदल जावप ही काळाची गरज आशिल्ली. बरोबर. तिसरे पळोवपाक गेले आमचे भारतीय साक्ष अधिनियम, हातून आम्ही ज्यांना एव्हिडन्स टेंडर करता कोर्टात, तातून प्रोसिजरान बदल केलेले असतात. सो हे बदल अपेक्षित आशिल्ले आणि जे काळाची गरज, असे नाही की ते मुद्दम कोणीतरी फोर्सान लादलेले असतात, नाही, हे आमकां जाय आशिल्ले. देट वॉज नीड ऑफ द आवर. सो दॅट इज वाय दे हॅव बीन कम इन टू फोर्स, किपिंग इन माइंड द फोकल पॉइंट, केंद्रबिंदू. हा, केंद्रबिंदू म्हणजे आमचे विक्टीम कंप्लेनंट, तांकां दवरलेले आसा. आज पळोवपाक गेलेले तुमकां ऑनलाईन FIR करपाचे प्रोविजन केलेले आसा. बरोबर बरोबर. पहिली नाशिल्ले. बरोबर. दुसरे पळोवपाक गेले जाल्यार तुम्ही 0 FIR म्हणटा, तुम्ही खंयच्यान एक दुसऱ्या जाग्यार वता आणि वाटेक खंय तरी गुन्हेव जाता, ट्रेनीन सपोज तुम्ही ट्रॅव्हल करता जाल्यार, बरोबर, तुमकां तुम्ही घरा वचून तो कंप्लेन देऊ शकता किंवा ऑनलाईन FIR करू शकता. हे सगळे कालांतरांनी हे तांची गरज आहे. 30 तारीख पर्यंत आम्ही पहिलीचे कायदे पळयता, आता 1 जुलैच्या नवीन कायदे लागू झालेले. बरोबर. सो ऑल दीज आर नीड ऑफ द आवर. हातून हे जे आता पळया भारतीय न्याय संहिता आसा, हातून एक पळोवप्यांक म्हणजे इन साधे भाषेन सुटसुटीत असे समजत, असे एक दोन ताजे खाशेलपण किती असतली भारतीय न्याय संहितेचे. आता भारतीय न्याय संहिता आणि पहिलीचं जो पहिला आम्ही पहिले झाले तो इंडियन पिनल कोड. आता नावाप्रमाणेच जर गेल्या जाल्यार नॉमेनक्लेचर किती म्हणता की इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता आणि भारतीय न्याय संहिता. सो दंड से न्याय तक न्याय. आता पहिली आम्ही पहिले की फक्त प्रोविजन की दंड दिवप, फक्त ख्यास्त दिवपा खातीर पण आता तसे ना, न्याय कोणाक,
न्याय विक्टिमांक कंप्लेनंटांक बरोबर तेका न्याय सोसायटीक. दोतोर म्हणजे ह्या हातून तुम्ही आता म्हणटा तशें न्याय संहिता हातून अमकोच कालावधी बी असो थरयिल्लो बी आसा असो अमकेच कालावधीन कितें आमी म्हणटा पळय इंग्लिशीन एक हें आसा म्हणा पळय जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड म्हणून अशें कितें बी आसा काय म्हणून. भारतीय न्याय संहिता जर म्हटली न्ही जाल्यार तातूंत पळोवपाक गेले जाल्यार गुन्यांवा संबंधी आसा न्ही ते आतां ताचे मागीर भारतीय नागरीक सुरक्षा नागरीक सुरक्षा तातूंत टायम लिमीट दिलेले आसा तातूंत टायम फ्रेम आसा टायम फ्रेम आसा वेरेज आतां पयलीं उलोवया भारतीय न्याय संहितेचेर आतां होच जर भारतीय न्याय संहिता जर पळयलो आनी इंडियन पिनल कोड हाचेर जर कंपेरिजन जर केलें जाल्यार हाचेर केंद्रस्थानी जें कितें आसा जाल्यार मेन म्हणजे ती विक्टीम ऑर द कंप्लेनंट बरोबर सोसायटी जे चेंजीस आतां जाल्लेले आसा ते सगळे लेटेस्ट ऑफेन्सीस फॉर एग्जाम्पल टॅररिजम मॉब लिंचींग नवे घडटा समाजांत हे जे घडटा ते समाजीक बदल सामाजीक बदल जाता ते ताका अनुसरून हे केलं ताका अनुसरून चेंजीस केलेले आसा आनी टेक्नॉलॉजी रिलेटेड ऑफेन्सीस ते सगळे भितर इन्क्लूड केलेले समाज सोशल मिडिया म्हणटा पळय आमी तो सुद्धा हातून न्याय संहितेन भाग आसा जो कोणी एखादो मनीस गुन्यांव करीत विथ द हेल्प ऑफ दी मोबाईल थ्रू इंटरनेट म्हणजे सायबर क्राईम्स सायबर क्राईम्स ऑल आर इन्क्लुडेड क्राईम्स ऑन द नेट वी म्हणतात क्राईम्स सिंडिकेट ऑर्गनाइज्ड क्राईम जे चलता तसे आता आजो जर पळोवपाक गेले भारतीय न्याय संहिता त्यातून जर पळोवपाक गेले आणि पहिलीचो इंडियन पिनल कोड पळयलो जाल्यार देर आर वास्ट चेंजीस केलेले लेटेस्ट ऑफेन्सीस असा ते इन्क्लूड केलेले एक मुख्य त्याचे हे म्हणजे चाइल्ड हे जे असा नाही ते डिफाईन केलेले आसा जे चाइल्ड हू इज चाइल्ड जे पयलीच्या इंडियन पिनल कोडाचेर नाशिल्ले ओके म्हणजे 18 वर्षाच्या सकयल जे आसा तेका चाइल्ड म्हणून नमूद केलेले आसा. दुसरे सांगपाचे म्हणजे लाइफ इम्प्रिजन हाचे डेफिनेशन खंयच नाशिल्ले जल्मठेप पयली जल्मठेप म्हणजे प्रिस्क्राइब पिरियड नाशिल्लो बरोबर पण आता भारतीय न्याय संहिता कितें म्हणटा तुजो तू जिवो आसा सर द ऑफेंडर टील रिमेंडर ऑफ लाइफ ऑफ द ऑफेंडर सो तसे ते डिफाइन लाइफ इम्प्रिजनमेंट म्हणजे क्लियर कट गाइडलाइन्स लेड डाउन केलेले आसा. न्यू ऑफेन्सीस अगेन वुमन एंड चाइल्ड पयली सगळे स्कॅटर आशिल्ले पयली एक जर ऑफेन्स पळयलो अशी ऑफेन्स अगेन्स्ट वुमन बायला अगेन्स्ट जर पळयलो सेक्शन 354 स्टार्ट जाताले पळोवपाक गेले मागीर 375 रेप जाताले मागीर 509 वयताले कलमां खूब आसताले कलमां खूब आशिल्ली ती आतां रेड्यूस कलमां कमी केली कलमां कमी केले आनी तांणी कितें केलें सेक्शन चॅप्टर वायज ऑफेन्सीस अगेन वुमन एंड चाइल्ड तुका एकीकडे मेळटलो म्हणजे सुटसुटीत करपाचो हेतू आसा मागीर ते जाले का ऑफेन्सीस अगेन्स्ट बॉडी ते दवरलेले आसात मर्डर ऑर किंवा तुका ग्रिव्हियस हर्ट केलेले आसा ते दवरलेले आसात ऑफेन्सीस अगेन्स्ट पब्लीक सर्वंट म्हणजे ऑफेन्सीस अगेन्स्ट स्टेट हे सगळे मेन प्रायमसी ताणें कितें दिल्या 100 जर तुम्ही गेले न्ही ऑफेन्सीस अगेन्स्ट वुमन एन्ड चाइल्ड जे सिरियस ऑफेन्सीस सिनियस ऑफेन्सीस तुम्ही सांगू सोदता दोतोर की विंगड विंगड घटक जे आसा ते मेन कार्य म्हणजे सेंट्रल पॉइंट असे धरून हो भारतीय न्याय संहिता केलेली आसा ओके इट इज अ फोकल पॉइंट विथ फोकल पॉइंट न्याय कोणाक तर विक्टीम सोसायटी एन्ड अक्यूज आता दुसरे तुम्ही आता म्हणताले होतो पळय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हातून तुम्ही म्हणजे आता जस्टीस डिलेड जस्टीस डिनायड म्हणता म्हणजे खटलो एक वर्सान वर्स शेकडो वर्स चलता म्हणजे बापूय पूत ताचो पूत मागीर नातू हे एक टायम फ्रेम असे कितें नागरिक सुरक्षा संहिता कितें म्हणटा नागरिक सुरक्षा संहिता आता हो सुद्दां आमी जर कायदो घेतलो जाल्यार हातूनय कोणाक नागरिक सुरक्षा कोणाची सुरक्षा नागरिक सुरक्षा क्रिमिनल प्रोसिजर कोड सीआरपीसी पण आता जर तुम्ही पहिले जाल्यार नागरिक सुरक्षा कोणाची सुरक्षा करपाची नागरिकाची सुरक्षा जो न्यायाक लागून झगडटा तातूंत विक्टीम आयली तातूंत अक्युजय आयलो तातूंत सोसायटी आयली सोसायटी आयज तुका पळयता जज करता बाबा हो मनीस कोर्टान गेल्लो न्ही आनी तेचे मागीर आमी फकाणां मारता बरोबर तुका कोणी वचोंक सांगलेलो कोर्टान तुका पयले आमी सांगले म्हण तुका तूं वच नाका कोर्टान सोंपपाची ना तुजी पण हे जो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आसा प्रत्येक टप्प्याटप्प्याचे तांच्यांनी टायम लिमिट फिक्स केले ओके ओके आणि जो विक्टीम असा त्याका ॲट एव्हरी स्टेज टू बी इन्फॉर्म
जे पहिले कायद्यान खंयच प्रोविजन नाशिल्ले. म्हणजे हे इन्फॉर्मेशन तुम्ही म्हणटा पळय आता हे कसे कन्वे बी एक्सप्लिसिट करप काय इम्प्लिसिट कसे हे आता जेव्हा आता ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी आयली बरोबर लेजिस्लेचर हॅज टेकन केअर ऑफ ऑल दीस. आता सोशल मीडिया असा व्हॉट्सॲप असा आमच्याकडे सगळी माध्यमं अवेलेबल असा ईमेल असा. सो एखादे आता फॉर एक्झाम्पल त्यांच्यानी ई एफ आय आरची जर गजल घेतली ई एफ आय आर हा ई एफ आय आर म्हणजे किती तुमका डायरेक्ट पोलीस स्टेशनार वयच्या आधी तुम्ही घराकडल्या इलेक्ट्रॉनिक एफ आय आर इलेक्ट्रॉनिक ओके तुम्ही घरच्या घरी बसून तुम्ही एफ आय आर करू शकता. एफ आय आर जे पहिली प्रोव्हिजन नाही ना 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 बरोबर आणि हातून किती असा तुमचा टायमही सेव्ह झाला बरोबर बरोबर. पण फक्त तातून एक असा की विदिन थ्री डेज यू हॅव टू साईन दॅट एफ आय आर यू हॅव टू गो टू द पोलीस स्टेशन अँड साईन अँड म्हणजे तुमका फिजिकली अपेंड करची पडटा सिग्नेचर. पण तुमका ते प्रोव्हिजन केलेलं असं तुम्ही घर बसल्या दाखल करू शकता. म्हणजे आता तुम्ही आता मागे दुसरे झाले इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर कंप्लेनंट किंवा आमचा इन्फॉर्मंट विक्टीम असा त्याला खंयच इंटिमेट जाय नाशिल्ले ते हंगासर इंटिमेट करपाचे प्रावधान केलेले असा. मागीर ताज्या उपरांत मागीर जेव्हा कोर्टात केस वता थंय त्यांच्यानी प्रोव्हिजन केलेले असा विद इन सर्टन टायम लिमिट अक्यूज हॅज टू अपियर ही हॅज टू आर्ग्यू बिफोर चार्ज म्हणतात ते असे. मागीर चार्ज फ्रेम करपाक जाय ट्रायल कितले तेप चलतली तुझी ना तुम्ही आता ट्रायल म्हणटा पळय आमचे पळोवपी इंटरेस्टेड असतले जाणा जावपाक तुमचे कडल्यान कारण तुम्ही सरकारची बाजू म्हणता न्यायालयानी ही जी पळय ट्रायल असता पळय की ही कितले पिरियड पर्यंत चलपाची असता म्हणजे आम्ही हिंदी पिक्चरांनी बी पळयतात पळय तारीख पे तारीख म्हणटा पळय हाजीर म्हणजे कसे किती असं हे कायद्यान हातून स्पेसिफिक त्यांच्यानी टायम लिमिट दिलेले असं आफ्टर आता इन्व्हेस्टिगेशन झाले विद इन 90 डेज यू हॅव टू इन्फॉर्म द रिपोर्ट टू द कंप्लेनंट ऑर द विक्टीम एव्हरी टाईम. इवन अक्युजाक पहिली जेव्हा अरेस्ट करताले त्यांना त्याच्या फॅमिलीक इन्फॉर्म करपाचे काही प्रोव्हिजन नाशिल्ले पण हंगासर त्यांच्यानी प्रोव्हिजन केलेले असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक जजमेंट तत्व त्या तत्वाच्या प्रमाणे आम्ही आजपर्यंत वयताले बरोबर. पण आता त्या तत्वांक घेऊन सुप्रीम कोर्टाचे सगळे जजमेंट्स घेऊन त्यांचे कन्सिडर करून कमिटीचे व्ह्यूज घेऊन स्टेक होल्डरचे व्ह्यूज घेऊन तातून टाईम लिमिट प्रिस्क्राईब केलेले असा. म्हणजे यू हॅव टू इंटिमेट द कंप्लेनंट ऑर इन्फॉर्मंट इवन टू द फॅमिली ऑफ द अक्यूज बरोबर. पहिली किती आले त्याला अरेस्ट केलं काय फॅमिली मेंबर्स वेर नॉट अवेअर नॉट अवेअर अरे बाबा आमचा मनीस अरेस्ट करून गेला तो खंय गेला किती असं कसली सेक्शन असं काहीच खबर नाशिल्ली. आता तुमकां हांव एक विचारू सोदता म्हणजे हे कायद्या संदर्भ म्हाका तकलेन आतांच आयले आम्ही पळय रिट्स म्हणटा पळय संविधानाचे आमचे आर्टिकल 32 असा जे सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 ही तंत्रीक भास झाली म्हणजे आमचे पळोवपी आस तुमचे कडल्यान जाणून जाऊ सोदताले ही रीट इश्यू करपाक न्यायालयाक मदत कितपर्यंत जातली दिसता तुमकां. आता जर आता प्रेझेंट जर आमचे भारतीय नागरीक सुरक्षा संहिता जर पळयली जाल्यार म्हाका दिसता रिट्साक चड स्कोप मेळचो ना मेळचो ना म्हणटा तुम्ही चड स्कोप मेळचो ना. पहिली किती जाताले तेंका प्रत्येक हाचेर रिट्स पेटिशनांक फायल करपाची गरज पडटाली थंय टायम लिमिट बीन कांयच प्रिस्क्राईब करूंक नाशिल्ले. आता सगळे इवन आफ्टर हियरिंग द आर्ग्युमेंट्स यू नीड टू प्रोनाऊन्स अ जजमेंट कित्याक दोतोर जाणा दोतोर आंबेडकरान तुम्ही कायद्याचे विद्यार्थी असा आणि तुमकां हातून गाडो अभ्यास असा कायद्या दोतोर आंबेडकरान म्हणिल्ले की संविधानातलो आर्टिकल 32 असा पळय तो हे संविधानाचो एक आमचो आत्मो असो म्हणून पण आता तुम्ही आता हे खिणाक म्हणता की ही भारतीय नागरी सुरक्षा संहिता आहे पळय तातून हे रिट्स इश्यू करपाची म्हणजे कमी गरज पडटली कमी गरज किती असा ते ॲट डेट रिलेव्हंट टाईम जेव्हा भारतीय नागरिक सुरक्षा आमच्या इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड सीआरपीसी त्यांना खरंच ती गरज आशिल्ली म्हणजे दंड दिवपाची दंड दिव आणि त्यांना रिटाचो हेल्प घेऊन सामके गरजेचे आशिले बरोबर तेव्हा ते काळानुराप ते सामके गरजेचे असले म्हणून धरून धरून ते त्यांच्यानी त्यांचे पळयात वी आर फार अहेड बरोबर आम्ही खूप पुढे पावले पण ते ज्यांना ते संविधान त्यांच्यानी ड्राफ्ट केले त्यांना खबर आशिले की असे किती तरी जातले 100% बिकॉज अब्यूज ऑफ पॉवर विल बी देअर बिकॉज ऑफ दिस इंडियन पिनल कोड बरोबर बरोबर. सो त्यांच्यानी ते पहिलीच हे केलेले आम्ही हे कायदे म्हणजे ऑफ रिकॉर्ड असे हे आम्ही कायदे हे तिन्ही ब्रिटिशाचे आशिले तसेच इन लेटर अँड स्पिरिट
स्वातंत्र्या उपरांत घेतल्याचे म्हणता तुम्ही? किती झाले आमच्याकडे काय वडलेशे हे नाशिले ना, बिकॉज यंत्रणा सारखी, यंत्रणा त्यांना सारखी नाशिली, इट वॉज नो ऑप्शन वी कॅन से, प्रोव्हाइडेड मे बी वी डू नॉट नो व्हॉट हॅज हॅपन एट दॅट पॉइंट ऑफ टाइम, नोन वी कॅन नॉट, बरोबर, दे मस्ट हॅव एक्सेप्टेड इट बिकॉज एट दॅट टाइम दे थॉट दॅट दीज आर द अप्रोप्रिएट लॉज, अप्रोप्रिएट फॉर द टाइम, फॉर द टाइम एट दॅट पर्टिक्युलर टाइम. सो कालांतरान जेन्ना फुडें गेले तशे तशे भितर बदल जावप गरज, खुबशे बदल जाले पूण ते इम्प्लिमेंट जावंक ना, बरोबर. इवन फॉर एक्झाम्पल क्रिमिनल प्रोसिजर कोड 2005 घेत तो अमेंडमेंट जाल्लो पूण चडशे सेक्शन्स आमी इम्प्लिमेंट करू ना. सो इफ लॉ इज देर बट इफ यू आर नॉट इम्प्लिमेंटिंग इट देन ऑल्सो देर इज अ प्रॉब्लम, सो ते सगळे कन्सिडर करून हातून इवन आता आम्ही म्हणतात जजमेंट प्रोनाऊन्स करपाक टाइम लिमिट दिलेले आहे, आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची भीतर प्रोव्हिजन, इवन सर्वोच्च न्यायालयान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगान जाता सगळं, येस, आणि तसे मार्गदर्शक तत्वाय दिलेले, गाईडलाईन्स घालून दिल्या सुप्रीम कोर्टान ह्याच्या पहिली गाईडलाईन्स दिलेले असतात. सो त्याच्या खातीर एक वेगळो कायदो संमत करपाची, ते पर्टिक्युलर अमेंडमेंट करपाची गरज आशिली, ती सगळी केंद्र सरकारान दखल घेतली आणि सर्वानुमते सगळ्यांचे कन्सिडर करून हे चेंजीस इंट्रोड्यूस केले. आता एक निमाणो कायदो जो उरता पण भारतीय साक्ष अधिनियम म्हणता पण तो साक्ष म्हणजे पुराव्याचे, हे पुराव्या संदर्भात विटनेस आणि पुरावे. आता भारतीय साक्ष अधिनियम जो असा नाही, जो आमचा पहिलो इंडियन एव्हिडन्स, इंडियन एव्हिडन्स 1872. आता सांगपाचे म्हटल्या जेव्हा आम्ही पुरावे हे म्हणता न्ही ताचेर खूपसो हे येतात, आमचे शक्यता वर्तवली जाता, पण आता जे क्रिमिनल आमचे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असा किंवा भारतीय न्याय संहिता असा तातून न्ही डॉक्युमेंट, व्हॉट इज डॉक्युमेंट, डॉक्युमेंट इज अगेन डिफाइंड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड डिजिटल रेकॉर्ड. पहिली फक्त इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून आशिल्लो, बरोबर, व्हॉट इज डॉक्युमेंट हो डिफाइन केलेलो आशिल्लो, आता ते डिफाइन इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड. आता कसं म्हणून डिफाइन केला? दे हॅव गिव्हन बाय युझिंग मोबाईल फोन यु आर टेकिंग, सो दॅट इट कॅन बी टेकन व्हॅलिड, दॅट विल बी टेकन केअर, दॅट विल बी टेकन एज व्हॅलिड. आणि तातून किती जातले, आमच्याकडे बिगेस्ट चॅलेंज आशिली ती एखाद्या आम्ही मोबाईलान जर किती गजल आम्ही कॅप्चर केलेली असा ती प्रोड्यूस करता असताना आमच्याकडे 65B सर्टिफिकेट म्हणून आमकां प्रोड्यूस करत पडली, सर्टिफिकेट 65B सर्टिफिकेट जेव्हा आमचे एखाद्या गॅजेट आम्ही वापरता, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, इलेक्ट्रॉनिक गॅजेट फॉर दॅट पर्टिक्युलर हे, फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे मोबाईल असा किंवा मला ईमेल आयल्या, सो आम्ही ती ईमेल जेव्हा हा कोर्टाकडे प्रोड्यूस करपाक सोदता की तुमच्या कडल्यान आयल्या त्यांना मला त्याच्या खातीर एक सर्टिफिकेट खरीच तुम्ही धाडल्या म्हणून तुमच्या डिव्हायसातल्यान ती माझ्याकडे आयल्या हे प्रूव्ह करपाक खंय तरी तुम्ही तो कम्प्युटर वापरता त्या कम्प्युटरात पर्टिक्युलर आयपी ऍड्रेस असता, करेक्ट करेक्ट, सो बरोबर, दीस इज समथिंग न्यू विच वॉज रिक्वायर्ड, ती सुटसुटीत करपाचा हंगासर यत्न झालेलो असता. पहिली ते खूप डिफिकल्ट जाताले त्याच्या खातीर एक्सपर्टाची गरज आशिली, आता हाच्या प्रमाणे इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड, डिजिटल रेकॉर्ड हे दोन्ही रेकॉर्ड, हे दोन्ही रेकॉर्ड त्यांच्यानी ग्राह्य धरलेले असतात, प्रायमरी सेकंडरी एव्हिडन्सांनी खूप बदल केलेले असतात. आता दुसरे सांगपाचे मेन म्हणजे इफ यू आर हॅव्हिंग मोबाईल यू कॅन क्लिक क्राईम सीन कसं किती जाता आणि तो तुम्ही कोर्टा मुखार प्रोड्यूस करू शकता, तो साक्षाचे धरपाक शकता, साक्ष आता तर कंपल्सरी त्यांच्यानी केलेले असं, पुलिस एखादं सर्च किंवा सीझर जर करता अबाव झाल्या 7 इयर्स इम्प्रिझनमेंट किंवा सिरियस ऑफेन्सीस जे असा पण थंयसर इवन सायंटिफिक ऑफिसर वरपाचो तुम्ही कंपल्सरी, जे हे एकच सेक्शन असं क्राईम सीनाचे, सो दॅट इम्पॉर्टन्स इज गिव्हन, सो ऍक्च्युअल एव्हिडन्स इज नॉट लॉस्ट, इवन फॉरेन्सिकान किती असं म्हणून फॉरेन्सिक सायन्स जे असा ती सुद्धा या कायद्यान कितपर्यंत मदत करू शकतली? सो आता हे नवीन प्रोव्हिजन जे झालेले असतात ते म्हणजे 7 इयर्स अँड अबोव जे ऑफेन्स पनिशेबल असतात त्यातून कंपल्सरी सायंटिफिक एक्सपर्ट जो असा ताका सिनार वरप गरजेचे असा. पहिली हे जायना, पहिली हे नाशिल्ले, प्रोव्हिजनच नाही, प्रोव्हिजन ना. सो सायंटिफिकली म्हणजे एव्हिडन्स इज नॉट लॉस्ट, नॉट, बरोबर बरोबर, जे पुलीस जे किती करून वरून कोर्टाकडे दौडताले सायंटिफिक ऑफिसर जर तुम्ही येलो जाल्यार तो ऑफिसर विल बी इन अ बेटर पोझिशन टू कलेक्ट एव्हिडन्स अँड प्लेस इट बिफोर द कोर्ट, बरोबर, ते आशिले. मागीर तुमचे सर्च आणि सीझर नवीन कायद्या प्रमाणे आता तुम्ही मोबाईलचे रेकॉर्डिंग करपाची गरज आहे, बरोबर, कंपल्सरी.
आता तंत्रज्ञान त्याचे वाढलं नाही, तंत्रज्ञान वाढल्या कारण त्यातून चेंजेस येऊपाची खूप गरज आशिले आणि त्यातून हे सगळे सोपे जातले, सुटसुटीत जातले आणि नागरिकांना खंयतरी एक सुरक्षा मिळपाकच्या हेतूतल्यान हे प्रयोग केलेले असतात. आणि एक तुम्हाला विचारू सोडतालो की आमचे पळोवपी जाणा जाऊन सोडतले तुमच्या कडल्यान की एक्युज अंडर ट्रायल आणि कन्व्हिक्ट म्हणजे तुम्ही हे सगळे हातून तुम्ही असा प्रोसिक्युशन म्हणजे हे जे तिन्ही कॅटेगरी जे आता आम्ही म्हणल्या एक्युज अंडर ट्रायल आणि कन्व्हिक्ट हे कायदे ताका कसे किती हे करता. आता किती आशिले एक्युज अंडर ट्रायल म्हणता म्हणजे तो जेलीन असा त्याका आम्ही अंडर ट्रायल म्हणतात. कळलं नाही पहिली किती प्रोव्हिजन आशिले अंडर ट्रायलाक ज्याका जो जेलीन असा पण त्याकाच फिजिकली प्रेझेंट करचो पडटालो. आता त्याका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमातल्यान त्याका प्रोड्यूस करपाची गरज ना, तो थंयसरल्यानय आन्सर करू शकता किती चार्ज बीन असा ते. ओके. आणि त्याका टाइम लिमिट दिलेले असा. ओके. आणि एक तुमकां एक हांव सांगपाक सोदता भारतीय न्याय संहितान आणि एक टाइप ऑफ पनिशमेंट तांच्यांनी इंट्रोड्यूस केलेलो असा ज्याका आम्ही कम्युनिटी सर्व्हिस म्हणता. ओके. जे काळाची गरज आशिली. सामके बरोबर. पहिली किती आशिले आमच्याकडे तुका लाईफ इम्प्रिझनमेंट दिताले, डेथ पनिशमेंट दिताले, फाईन दिताले, सिंपल इम्प्रिझनमेंट आशिले, सॉलिटरी आशिले. पण आता एक नवीन शिक्षा जी कायद्यान तरतूद केलेली असा ती म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस. तातून त्यांच्यांनी 5-6 लोकाभिमुख जावचो मनीस जावचो म्हणून तो परतून आयसोलेट करचो, ऑफेन्स केल्या उपरांत परतून समाजाकडे त्या ताट नजरेन वचपाचो. कित्याक तो बारीकसो गुन्हेव त्यांच्यांनी म्हणून डिक्लेअर केलेलो असा. तातून जर तो जर ऑफेन्स केलेलो असा त्याका फक्त कम्युनिटी सर्व्हिस बारीक केस दिवपाची, ताजे सोशल स्टिग्मा पडतो. सोशल स्टिग्मा करेक्ट. त्याका खंयतरी आणि ताजे जॉबा खातीर मेंटल हेल्थ बी असा, मेंटल हेल्थ इफेक्ट डिस्टर्ब जाता. आणि दुसरे म्हणजे आजकाल पळयता तुम्ही बिकॉज ऑफ स्मॉल स्मॉल ऑफेन्सेस आमची जेलीन संख्या वाढताली वाढता. अंडर ट्रायल प्रिझनर तुम्ही म्हणता, प्रिझनर्सची संख्या ती खंयतरी कमी करपाची, स्टेटाचेर बर्डन येतले फायनान्शियली बर्डन, सगळेच बर्डन आशिले पोलिसाचेर बर्डन आशिले, ही हॅज टू बी कॅरी टू द कोर्ट. सो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फॅसिलिटी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. पण हे सगळे जर बेसबरे पद्धतीन जर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा सगळे रिसोर्सीस तयार करत जाल्यार हे कायदे इम्प्लिमेंट करपाक म्हाका दिसता कांयच हे प्रॉब्लेम जावचे ना. एब्सोल्युटली सर, I can say that this is a golden era we are entering into as far as criminal administration of justice is concerned. Criminal jurisprudence. Criminal jurisprudence is concerned. This is administration of criminal. आम्ही तुम्ही पोपँक एक सुटसुटी त्याची 30 सेकंदान किती सांगू शकतले? हांव पोपँक एकच सांगू सोदता की नवीन कायदे अंमलांत येलेले असतात, सरकारातर्फे हे जागृत करपाचे कार्य जातले. पण हांव सगळ्या लोकांक एकच सांगू सोदता की आयचो जो आम्ही म्हणटा की क्रिमिनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टीस ते किती असा, हे सगळे आम्ही कोर्टाक जबाबदार धरता. पण आमकां एक गोष्ट विसरून चलची ना की विटनेसीस आर द आयज अँड इयर्स ऑफ द कोर्ट. करेक्ट, व्हेरी करेक्ट. एक न्यायाधीश आम्ही म्हणटा तो पळयता हे क्रायम सीन असो झालो किंवा तसो झालो, हे एक्युजान असे केले. पण ॲक्च्युली पळोवपाक गेल्यार ते सगळे न्यायाधीशा मुखार हाडपाचे काम कोण करता? विटनेस करता. आणि आता सरकारान आमच्या नवीन कायदो केलेलो असा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, तातून विटनेस प्रोटेक्शनही दिलेले असा, विटनेसीक सुरक्षा दिली, विटनेसाक सुरक्षा दिलेली असा. तेन्ना खंयच्या लोकांनी जनरल पब्लिकान असे धरचे न्ही की बाबा आपली ही केस कोर्टान गेले उपरांत ती कितली वर्सां चलतली, आपल्याक परतून परतून फावटी मारचे पडटले, ह्या हेतून रावचे न्ही. बरोबर. की हे नवीन कायद्या प्रमाणे संपूर्ण सुरक्षा दिवपाचे काम केलेले असा. दुसरे म्हणजे विक्टीम कॉम्पेन्सेशन स्कीम तेही असा, तेही त्यांच्यानी इंट्रोड्यूस केलेले असा. पहिली फक्त ते तितले पुरते मर्यादित आशिले, डायरेक्टिव्ह आशिले. पण आता हो कायदो कायद्यान सामके तरतूद घालून दिले असा. हय दोतोर, तुम्ही या विषयाचे आणि उलवू शकताले, आमच्याकडे वेळाचे बंधन आशिले कारणान आम्ही इतल्याच सांगू सोदता पळोवप्याक की तांणी हे कायद्याकडे सकारात्मक दृष्टिकोनान पळोवचे. तुम्ही हांगा आयले आणि वेळातल्यान वेळ काढून आणि इतली सुंदर माहिती दिली, पणजी दूरदर्शन केंद्रा वतीन आम्ही तुमचे मनकाळजातल्यान आभारी असा. देव बरे करू.